नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल राजश्रीज क्लबमध्ये। आज आम्ही आमचे कुलदैवत सिद्धनाथ जोगेश्वरी हसवड या ठिकाणी आलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल सर्व पूजा विधी, त्यानंतर देवाला जो मी पोशाख केला तो सर्व काही। सकाळी लवकरच आम्हाला यायला जमणार नव्हते, सो आमचे जे पुजारी काका आहेत त्यांनी आमच्या नावाने सकाळी लवकर पहाटे अभिषेक घातलेला होता देवाला। त्यानंतर आम्ही जाऊन देवीला पोशाख केला, सर्व देवांना हार घातले। दुपारची वेळ होती त्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे गाभाऱ्यात जाऊन अगदी निवांत दर्शन घेता आले, त्यामुळे छान वाटलं। आणि त्यानंतर जे नैवेद्य बनवायचा होता पुरणपोळीचा ते पुजारी काकांनीच बनवला होता, आणि त्यापैकीच आम्हाला जेवण होतं। छान असं पुरणपोळीचं जेवण, शेक, भात असं जेवण मस्त बनवलेलं होतं। त्यानंतर आम्ही निघालो पुढे शिंगणापूर या ठिकाणी जाण्यासाठी। आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडलाच मान नदी आहे, मानगंगा। हे पाहिल्यानंतर असं वाटेल की ही नदी नाही आहे, पण ही खरं तर नदीच आहे। आणि त्यामध्ये आता बकरी चढताना दिसते, पूर्ण कोरडी नदी आहे। आता पावसाला सुरुवात होते, पण इकडे हा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे पाणी अजिबात दिसत नाही, कुठेही हिरवळ दिसत नाही। हसवडला आमचे छान देवदर्शन झाले, त्यानंतर आमचे जेवणसुद्धा झाले तिकडेच। आणि आता आम्ही निघालेलो आहोत शिंगणापूरसाठी शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी। आता आम्ही पोचलेलो आहोत शिंगणापूर या गावी। आणि मंदिर खूप उंचावर डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून खालूनच आपल्याला दिसू लागते। हे असे आहे शिंगणापूरचे शंभू महादेवाचे ऐतिहासिक आणि धार्मिक असे मंदिर। मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे शूट करता आलं नाही, पण बाहेरून परिसर तुम्ही पाहू शकताय, खूप सुंदर आहे। मंदिराचे जे बांधकाम आहे ते पण पाहू शकते तुम्ही। आणि वरून जो खालचा व्ह्यू दिसतो डोंगरावरून तो खूप छान आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग।